जानेवारी ते मे 2023 या कालावधीमधील मिळणारा 4% महागाई भत्त्याचा फरक या सोप्या पद्धतीने आपण काढू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की डीए कॅल्क्युलेशन कसं करायचं। त्यामुळेच हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोर अजूनपर्यंत आपण सबस्क्राइब केलं नसेल तर हे चॅनल आपण अगोदर सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर जास्तीत जास्त शासकीय कर्मचाऱ्यांना आपण हा व्हिडिओ शेअर करा। चला तर याबद्दलची सविस्तर माहिती आपण आता बघून घेऊया। तर महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना माहे जून महिन्यांच्या वेतन देयकासोबत वाढीव 4% महागाई भत्ता लागू करण्याबाबत राज्य शासनांकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सदरच्या शासन निर्णयानुसार राज्यातील कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जानेवारी 2023 पासून वाढीव 4% डीए वाढ लागू करण्यात आलेली आहे। यामुळेच राज्य कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये सुधारणा करण्यात आली असून आता जून महिन्याच्या वेतनासोबत रोखीने 4% म्हणजेच एकूण 42% प्रमाणे महागाई भत्ता लागू करण्यात आला आहे। तर 1 जानेवारी 2023 ते दिनांक मे 2023 या कालावधीमधील डीए देखील लागू करण्याचे आदेश आल्याने सदर डीए फरकाची रक्कम काढण्यासाठी आपण ती खालील सोप्या पद्धतीने काढू शकता। मग यासाठी सूत्र कोणतं वापरायचं आहे? तर डीए फरकाची जर तुम्हाला रक्कम काढायची असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो बेसिक आहे गुणिला 4/100 अशा पद्धतीने तुम्हाला ते काढायचं आहे। जी कोणती येणारी रक्कम असेल त्या रकमेला तुम्हाला 5 महिने म्हणजेच जानेवारी ते मे अशा पद्धतीने फरकाच्या रकमेला 5 महिन्यांनी गुणायचं आहे। ती तुमची असेल 5 महिन्यांची डीएची थकबाकी रक्कम। आता हे आपण एका उदाहरणाद्वारे सुद्धा पाहून घेऊ शकतो। आता उदाहरणाद्वारे समजायचं कसं, की समजा एखाद्या कर्मचाऱ्याचं बेसिक म्हणजेच मूळ वेतन हे 50,000 रुपये आहे। तर अशा वेळी आपण जो सूत्र आहे तो सूत्र वापरून करू शकतो 50,000 × 4/100 तर ती रक्कम येईल 2,000 रुपये, म्हणजे डीए मधला जो फरक येईल तो 2,000 रुपये। मग आता 5 महिन्याचं काढायचं आहे म्हणून आपण काय करूया, 2,000 × 5 म्हणजेच 10,000, म्हणजे 50,000 बेसिक किंवा मूळ वेतन असणाऱ्या व्यक्तीचा 5 महिन्याचा डीएचा फरक येईल 10,000 रुपये। आता अशा ह्या सोप्या पद्धतीचा वापर करून आपल्याला किती डीए फरक मिळेल ती रक्कम आपण काढू शकता। सदरची फरकाची रक्कम ही राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जून महिन्याच्या वेतन देयकासोबत रोखीने अदा करण्यात येणार आहे। राज्य शासनाकडून डीए मध्ये सुधारणा करण्यात आलेल्या निर्णयामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये सुद्धा यामुळे मोठी वाढ होणार आहे। तर एकंदरीत आज आपण 5 महिन्यांचा जो डीए फरक आहे तो अतिशय सोप्या पद्धतीने कसा काढायचा ते बघितलं। त्यामुळेच हा व्हिडिओ नक्कीच आपल्याला आवडला असेल आणि तो आपल्या कामी पडेल अशी मी अपेक्षा करतो। आणि म्हणून जाता जाता पुन्हा हे चॅनल आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर हे चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना आपण शेअर करा। चला तर मी आता आपली रजा घेतो, आपण आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।